वसईत एका काच कारखानदाराकडून तब्बल 6,17,00,000 वीज चोरी. वीज वापर माहितीच्या विश्लेषणातून चोरी उघडकीस. वसईतील अमाफ ग्लास टफ कंपनी या कंपनीने गेल्या 50 महिन्यात तब्बल 6,17,00,000 रुपयांची वीज चोरी केल्याचा एक धक्कादायक प्रकार भरारी पथकाच्या थाडीमध्ये उघडकीस आलाय. वीज मीटरवरील वीज वापराची नोंद रिमोटच्या सहाय्याने 90% नियंत्रित करून ही वीज चोरी झाल्याचं निदर्शनास आलं. कारखान्याचे 2 भागीदार, जागा मालक आणि वीज चोरीची यंत्रणा उभारून देणारा एक जण अशा चौघांच्या विरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य कार्यालयाकडून ग्राहकाच्या वीज वापर विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा आणि अंमलबजावणी विभाग तसेच मुख्य अभियंत्यांच्या निर्देशानुसार भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वसईच्या कामणगाव परिसरातील अमाफ ग्लास टफ गाळा क्रमांक 1, प्लॉट क्रमांक 3 व 4, युनिक इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर आयशा कंपाऊंड जवळ सर्वे क्रमांक 155 या कंपनीचे भागीदार व सध्याचे वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर आसिफ हुजेफा तसेच जागेचे मालक प्रफुल्ल गजानन लोखंडे व वीज चोरीची यंत्रणा बसवून देणारा अज्ञात व्यक्ती अशा 4 जणांचा यामध्ये समावेश आहे. भरारी पथकाने तपासणी केल्यानंतर संबंधित ग्राहकाचा जोडलेला वीजभार 674.76 kW इतका आढळला. तपासणी दरम्यान हकीमुद्दीन कुतुबुद्दीन उनवाला या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं अधिक चौकशी केल्यानंतर त्याच्याकडे रिमोट कंट्रोल आढळून आला. या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कारखान्याच्या वीज वापरात 90% घट होत असल्याचं पंचासमक्ष केलेल्या प्रात्यक्षिकात आढळून आलं. तर रिमोट कंट्रोलचे सर्किट एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक स्विच बोर्ड मध्ये निळ्या, काळ्या आणि लाल टेप मध्ये लपवलेले निदर्शनास आले. मीटरच्या बाहेरील बाजूस रिमोट कंट्रोल सर्किट बसवून त्याचबरोबर फेरफार करून वीज वापरणे ही वीज चोरी ठरत असते. याबाबत कल्पना दिल्यानंतर वीज वापरकर्त्यांनी वीज चोरी केल्याचं मान्य केलं. जुलै 2017 पासून या कारखान्याने 6,17,71,330 रुपये किमतीची 33,06,495 युनिट विजेची चोरी केल्याबाबत वाशी भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक सूर्यकांत पांतावणे यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार वसई पोलीस ठाण्यात वीज कायदा 2003 कलम 135, 138 आणि 150 नुसार या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित कारखाना वाल्यू पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यानं वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी वाल्यू पोलीस ठाण्याकडे वर्ग केलाय. स्वयंचलित प्रणालीच्या माध्यमातून ग्राहकांच्या वीज वापराचे सातत्याने विश्लेषण व या विश्लेषणानुसार आढळणाऱ्या त्रुटींवर महावितरण तीक्ष्ण लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोणतीही युक्ती वापरून वीज चोरीचा गुन्हा करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक कमांडर शिवाजी इंदलकर, उपसंचालक सुमित कुमार, मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपसंचालक सतीश कापडणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पांतावणे, सहाय्यक अभियंता कपिल गाठले, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सुबोध घाणेकर, मुख्य तंत्रज्ञ श्याम शिंबे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, एचपी लाईव्ह न्यूज, वसई.